आज तर खरं राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे अकोल्यामध्ये आले होते आणि निश्चितच त्यांना जाब विचारण्यासाठी ज्येष्ठ नेते दसदावजी सावंत साहेब हे स्टेजवर जाणार होते. ही खरं तर त्यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि ही पत्रकार परिषद घेतल्यामुळं इथली पोलीस यंत्रणा किंवा ज्यांचा विभाग आहे त्यांनी सर्वांनी या गोष्टीला काहीतरी वेगळं वळण नाही मिळू म्हणून त्यांनी सावंत साहेबांवर देखरेख ठेवली आणि सकाळी सावंत साहेबांना घरातून निघत्या टायमाला त्या ठिकाणी त्यांना गाडीत बसवण्यात आलं आणि आपण त्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु सावंत साहेबाला काही त्या कार्यक्रमस्थळी जाऊन नाही दिलं परंतु त्यांना अटक करण्यात आली. त्या संदर्भामध्ये तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका युवक तालुका अध्यक्ष राहुलजी देशमुख हे आपल्याशी संवाद साधणार आहे. म्हणजे नाही नक्की काय प्रक्रिया झाली आज असा ज्येष्ठ नेते दसरा सावंत जर आज 81 वर्ष वय जवळपास आणि त्यांनी एक निश्चित प्रशासनाच्या उत्तम पद्धतीने सांगितलं तर मला दादांना भेटायचं काय त्यांच्या अगोदर जिल्हा बँकेच्या टायमाला कारखान संदर्भात काय त्या दादाबरोबर कमिटमेंट झाल्या होत्या माघारी संदर्भात तर मग ते त्यांना विचारायचं होतं दादा संघ भेट पाहिजे होती तर भेट ते न देता डायरेक्ट असं एवढ्या ज्येष्ठ माणसाला जी आज दडपशाहीने आमदार साहेबांनी जी काय पोलीस बळ वापरून त्यांना जी अटक केली ती निषेधार्थ आहे. त्या निषेधार्थ आज 2 वाजता दसरा सावंत साहेबांच्या वेळेस सुटका होईल त्यावेळेस हा अकोला तालुका क्रांतिकारी तालुका म्हणून ओळखला जातो. निश्चित आम्ही सर्वजण युवक सो भूषणी सो मर्जिनी दसरा सावंत साहेबांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत करणार आहे. आता दसरा सावंत साहेबांबरोबर भूमिका घ्यायची म्हणलं तर आमचा पहिला प्रश्न असा आहे का आपण काल परवा पेपरला पाहिलं का शंकरराव काळे असतील कोल्हे कारखाने असतील ते दोन्ही कारखाने बिनविरोध झाले. आता पर लोक आहे कारखान्याची परिस्थिती पाहून तो कारखाना बिनविरोध केला. आपले पण लाडके नेते माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांनी 4 ते 5 वेळेस आव्हान केलं का आगस्तीची परिस्थिती चांगली नाहीये त्यामुळं आपण कारखान्याच्या बिनविरोध इलेक्शन करू. पण काही तथाकथित सहकार मर्षी बहुजन नेते स्वतःला समजतात यांना फक्त चेअरमन व्हायचंय कारखान्याचं बाकीची काय करायचं नाही त्याच्याकरता हा कारखाना इलेक्शनच्या खाईत लोटला यांनी. आणि ह्या सर्व गोष्टींचा कुठंतरी दसरा सावंत साहेब असतील विजय देशमुख साहेब असतील ह्या सुद्धा लोकांना आणि विचाराच्या विरोधी विचाराच्या लोकांच्या बरोबरच्या त्यांनी सुद्धा भूमिका मांडली की आगस्ती कारखाना बिनविरोध करायचा. सावंत साहेबांनी पुढचं हित पाहिलं होतं या दृष्टीने ते म्हणले होते कारखाना बिनविरोध करा पण जी काही समोरची टोळी असेल त्या टोळीने ठरवलेलंच आहे का हा कारखान्याचं फक्त एका माणसाकरता चेअरमन करण्याकरता मग ते विद्यमान आमदार असू त्याच्यानंतर जे लोकनेते आशाप्रभ भांगरे साहेब असू दे या सगळ्यांनी ठरवून हा कारखान्याचं इलेक्शन लावलंय आणि या इलेक्शन लावल्यानंतर इच्छित या अकोला तालुक्यातल्या सभासद हा ज्यांनी कारखाना निर्माण केलाय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या पाठीमागच हे सभासद पूर्ण कौल देणार आहेत छत्रीचिन्हासमोरील सगळ्या फुल्या दाबून फुल्या मारून शेतकरी सभासद पिचड साहेबांच्या आणि वैभवराव पिचड यांच्या ताब्यात हा कारखाना दिल्याशिवाय राहणार नाही कारण आता ही निवडणूक 100% दडपशाहीच्या दृष्टीने चालल्यामुळं सर्वसामान्य सभासद शेतकरी यांनी इलेक्शन आता हातात घेतलंय आणि शेतकरी विकास मंडळाच्या छत्रीचिन्हासमोर बटन दाबून शेतकरी विकास मंडळ मोठ्या संख्येने विजयी होणार याच्यात तीळ मात्र काही शंका नाही. खरं पाहिलं गेलं तर आज अजितदादांना या ठिकाणी यायचं होतं हे सर्व माहीत होतं आणि जे काय दसरा सावंतांची जी भूमिका होती ती भूमिका योग्य होती का त्यांना स्टेज जाऊन अजितदादांना काहीतरी जाब विचारत होता किंवा त्यांना काहीतरी माहिती विचारत होती असं तालुक्याचे युवक अध्यक्ष राहुल देशमुख यांनी आपल्याला नमूद केलं. परंतु हे सर्व करीत असताना ज्यावेळेस सावंत साहेबांनी बाहेर दिली त्यावेळेस त्यांनी असं सूचक वक्तव्य केलं होतं की तुम्ही बोलले होते की जसं आपले चेतन पाटील गायकर साहेबांचं जे काही तुम्ही धोतर भेटणार होते आणि ते धोतर भेटणं हे शब्द त्यांनी उल्लेख केल्यामुळं कदाचित अनेपार्य काही गोष्टी घडू नये म्हणूनच किमान या तालुक्याची जी सुरक्षा यंत्रणा आहे पोलीस शासन API असतील मिथुनजे घुगे साहेब यांनी सर्व पोलीस यंत्रणा लावून दसरावजी सावंत साहेबांना वेळेच गाडीमध्ये बसवलं आणि संगमेसारख्या ठिकाणी आलवलं. विशेष म्हणजे ही सर्व तरुण जनता आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि यात असं सांगितलं जातं आहे का ज्यांच्या कारणास्तव ज्या दसरावजी सावंत साहेबांमुळं जे काही त्यांचं त्यांना पोलीस ठिकाणी अटक केली आणि त्यांना जे काही दुपारी सोडण्यात येणार आहे सोडून आल्यानंतर इथं त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे असं एक तरुण युवकाचं मत आहे. आणि खरं तर त्यांनी हे पण सांगितलं की कारखाना बिनविरोध होता असं पिचड साहेबांनी सांगितलं होतं परंतु हे सर्व करत असताना जे दसरावजी सावंत साहेब ही खरं तर त्यांची पहिल्यापासून ही भूमिका होती या कारखान्यामध्ये पिचड आणि गायकर दोन्ही नको मधुकररावजी पिचड बी नको आणि सीताराम पाटील गायकर पण नको हे दोन्ही लोक नको आणि हे नको म्हणून तर त्यांनी परिवर्तन पॅनल काढलं होतं. त्यांनी सर्व परिवर्तन पॅनल उभा केला त्यांच्याबरोबर साथ दिली होती बाजीराव दराडे आणि दसरावजी सावंत साहेबाबरोबर विजय देशमुख यांनी परंतु वेळेला 6 तारखेला त्यांनी सगळं पॅनल न्यूट्रल केला आणि ज्यांच्याबरोबर ते टीका करत होते त्यांच्या परत पिचड साहेबांची भूमिका त्यांना योग्य वाटली म्हणून पिचड साहेबांबरोबर ते त्यांच्याबरोबर सामील झाले आणि आज आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु येत्या 17 तारखेला नक्की मतदाराज या कोणाच्या पाड्यामध्ये मतदान टाकणार हे सर्वात महत्वाचं आहे. सर्व बाजूने सर्व दोन्ही दिशांनी पाडा समांतर खालीवर प्रमाणात चालू आहे परंतु आज उद्याचा शेवटचा दिवस आहे परदेशी मतदार आहे आणि नक्कीच 18 तारखेला कोण गुलाल घेणार या सर्वांचं लक्ष चालू आहे.